स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये। कसे आहात? तर बरे आहात ना? तर बरेच रहा। आणि सगळ्यांना धनोत्रदशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि आज भारत पाकिस्तानची मॅच होती आणि मॅच जिंकल्यामुळे भारत सगळीकडे फटाक्यांचा जल्लोष चालू आहे। कोणी हारो कोणी जिंको, पण भारत जिंकला। आणि भारत पाकिस्तानची मॅच असते तेव्हा एक वेगळंच वातावरण असतं सगळीकडे, तसंच आजही होतं। आणि भारत जिंकला त्यामुळं आनंदाची गोष्ट, आणि सगळे आम्ही पण मॅच बघत असतो। आणि ही मॅच जरा पहिली मॅच होती त्यामुळे लोकांना खूप उत्साह असतो बघण्याचा, आणि एक आनंदही वेगळा असतो। तर आज सगळ्यांची दिवाळीचा पहिला दिवस धनोत्रदशी, आणि कोणी सोनं करतं कोणी चांदी करतं ज्याच्या ऐपतीनुसार ते करतं। आणि मी काहीच केलं नाही नव्हतं, तुम्हाला मी सांगितलं दिवाळी मी हे करत नाही। पण आज खरंच मनापासून एक गोष्ट सांगायची वाटते, आणि खूप म्हणजे आज मला खरंच, मी जेव्हा ते बघितलं ना तर मला थोडंसं म्हणजे मन भरून आलं माझं। कारण का कशी असतात ना नाती, ही इतकी विचित्र असतात ना। आपण ज्यांच्याकडून अपेक्षा करत नाही ते वाईट वागतात, ज्यांच्याकडून अपेक्षा नसते ते चांगल्यापेक्षाही चांगले वागतात। त्यामुळे विचार करतात माणूस कधी विचार करतो, आणि आनंदाच्या भरत कधी कधी माणसाच्या मन भरून येतं असे व्यक्ती आपल्या समोर भेटल्यामुळे आणि आयुष्यात आल्यामुळे। आणि यूट्यूबमुळं माझ्या जीवनात खरंच खूप बदल झाला, आणि खूप पॉझिटिव्ह जे लोक मिळाले ना त्यामुळे खूप फायदा झाला मला। आणि पैशाचा नाही, सबस्क्रायबर किती असो पैसे कमा मिळव नाही मिळव, पण मला जी व्यक्ती मिळाली आणि जे प्रेम मिळालं ना ते मला नसतं मिळालं, कुठंच नसतं मिळालं। तेही असं नाही का माझेच म्हणतात ना, रक्ताच्या नात्यापेक्षा कधी कधी ही मानलेली नाती ही इतकी प्रेमळ असतात की आपलं आपण त्यांच्या सहवासात किंवा त्यांच्या काही गोष्टीमुळं आपण आपलं दुःख विसरून जातो। आणि तसंच काही आज झालं तर तुमच्याशी मी आज शेअर करते। तर आज माझी पूजा जी नेहमीसारखी असते ती तुमच्याशी शेअर करते मी आणि दाखवते। तर आता झाला आहे संध्याकाळचा टाईम, आणि मी आपल्या दिवाबत्तीचा टाईम जेव्हा होतो तेव्हा आपण, आणि मी मेणबत्त्या नेहमीच लावते, तुम्हाला दिसत असेल ह्या आणलेल्या आहे आणि भरपूर आणल्या, त्यामुळं मी मेणबत्त्याच लावत असते। माझ्या मोठ्या मेणबत्त्या संपल्या त्यामुळे हेच वापरते। तर अशी केली आज। आणि धनतेरसला काय मी घेतलं नाही, पण धनतेरसला कोणी गिफ्ट पाठवले आहे, आणि एक नाही दोन गिफ्ट आहे। मी नाव नाही सांगत तुम्हाला, पण खरंच मनापासून धन्यवाद एवढं केल्याबद्दल आणि इतकं सुंदर गिफ्ट पाठवल्याबद्दल। तर चला मी तुम्हाला दाखवते काय गिफ्ट पाठवलं आहे। आणि फुलं भरपूर असले म्हणजे मी फुलांचीच रांगोळी काढते, मला आवडते। आणि मेणबत्ती स्टँड तुम्ही बघितलंच असाल, माझं जे मागे घेतलं होतं मी दसऱ्याला तेच आहे। आणि ही आपली पूजा झाली आता माझी, जे सकाळची असते ते तुम्ही सकाळी करते आणि संध्याकाळी पण। तर चला दाखवते तुम्हाला मी आता। आणि हे बुद्धाची मोठी मूर्ती मला बरेच जण विचारतात, तर मी इथेच ठेवली आहे आणि इथेच करत असते। तर चला तुम्हाला दाखवते मी आता आलेलं गिफ्ट। आणि इतकं महाग आहे ना, दरवर्षी म्हणजे दरवर्षी देतात ते गिफ्ट, यांचे मित्र आहे। आणि जसं मी सांगितलं माझ्या मिस्टरांचं प्रायव्हेट काम आहे, आम्हाला असं काही गव्हर्नमेंटची बोनस देत नसतो। जे काम करतो आपण वर्षभर, ज्यांच्यासोबत आपण काम करतो ते आपल्याला देतात आणि त्यांच्या आवडीनुसार असतो। आणि यावेळेस थोडीशी दिवाळी आमची अशीच नरम नरमच, दसरा दिवाळी तुम्हाला जर सांगितलं बाबाच्याने कशातच मूड लागत नव्हतं, काही घ्यावं आणि काही नाही, पण मुलांसाठी काही ना काही घेतलंच मी, ते पण त्यांच्याशी शेअर केलं नाही मी मुलांसाठी घेतलेलं। कारण का मला गयाला जायचं होतं बुद्ध घ्यायला, त्यामुळं थोडं घेतलं ते शेअर करेन मी तुमच्याशी। आणि काय गिफ्ट आहे ते पटकन दाखवते तुम्हाला, तर चला बघू आपण। तर हे बघा, ही वॉच आहे, आणि कोणची वॉच आहे आता हा सगळा फीचर जे मला माहीत नाही, कबीरला माहीत आहे सांगते तो। हां, खूप छान वॉच आहे ही, आणि याच्यावर विराट कोहलीची साईन आहे। आणि आज तर पाकिस्तान जिंकला, पाकिस्तानला हरवलं भारत जिंकला, त्यामुळे आज विराट कोहलीचे खरंच मनापासून धन्यवाद। आणि हे बघा किती सुंदर वॉच आहे, आणि हां स्क्रीन टच वॉच आहे, यांनी खुलली होती ही, याच्यात बरेचसे हे आहे फीचर्स आहे, आणि खूप मस्त आहे, महाग आहे, स्वस्त नाही आहे। यांच्या मित्रांनी यांना गिफ्ट दिली, आणि मागच्या वर्षी दिली होती, आहे ना, मागच्या वर्षी पण दिली होती। अशा आमच्याकडे किती वॉच झाल्या, दोन वॉच झाल्या मागच्या वर्षी पण, हे अशीच वॉच दिली होती। आणि याच्यामध्ये काय आलं आहे, याच्यामध्ये आलं विराट कोहलीची साईन, गाण्याचं 3 महिने सबस्क्रिप्शन, हा गाण्याचं 3 महिन्याचं सबस्क्रिप्शन आलं आहे, हे बघा फ्री।
तर चला आम्हाला आता प्रवासामध्ये कामी पडणार आहे ते सबस्क्रिप्शन. आणि वॉचचा कलर मला खूप आवडला, खूप भारी कलर आहे आणि मी घालेला आता हे वॉच. आणि खरंच खूप भारी. आणि याची तुम्हाला एम आर पी दाखवते किती आहे बघा, याच्यावर एम आर पी दिली आहे हे बघा, याची एम आर पी दिली आहे. किती असो, किंमत कितीची असो, 200-300 कशाची पण असो, पण गिफ्ट खूप भारी आहे, खूप आवडलं, मस्त गिफ्ट आहे. मुलांना ह्या गोष्टीचं जास्त अट्रॅक्शन असतं, त्यांना ह्या गोष्टी जास्त आवडतात आणि नवीन नवीन असते, त्यामुळे अजूनच पोरासाठी दिली स्पेशली बघा मुलांसाठी दिली आहे. दुसरं गिफ्ट आपल्या ठाण्याचे एक, मी नाव नाही सांगत, हिंड देते तुम्हाला, ती स्वामीची खूप मोठी भक्त आहे आणि माझी खूप जुनी मैत्रीण पण आहे. आणि तिने मला एकदा नाही तर 2-3 वेळा गिफ्ट पाठवलं आणि यावेळेस पण न सांगता मी जेव्हा ते घरी गिफ्ट आलं ना, मी म्हटलं हे कोणी पाठवलं मला. पहिले मी फक्त माझा ॲड्रेस 3 लोकांना दिला, त्याच्या व्यतिरिक्त माझा ॲड्रेस कोणाच जवळ नाही आहे, त्यामुळे 3 पैकी मला पहिले वाटलं आईला फोन केला, मी माझ्या बहिणीला फोन केला तू पाठवलं का, तर ती म्हणे नाही मी नाही पाठवलं. मग मला एकदम एक तर त्याच्यामध्ये माझं लक्ष नाही, त्याच्या अंदर एक छोट्या कोपऱ्यात नाव होतं, ते माझ्याने ते सानने वाचलं आणि मग त्याच्या लक्षात आलं, मग मला कळलं की त्यांनी मला पाठवलं. मुंबईची आणि ठाण्याची आहे ना, हां ठाणे ठाण्या त्याच तिकडल्याच आहे. आणि खूप भारी गिफ्ट आहे, मला तर बघताच एवढं आवडलं ना. आणि तुम्हाला दाखवते, चल दाखव. आणि अनबॉक्सिंग आल्या ना मुलांनी केली, त्यामुळे ना जास्तच हे झालं. तर चला दुसरं गिफ्ट बघू आपण. तर बघा काय भारी लुक दिसत आहे, बघा किती सुंदर गिफ्ट आहे आणि खूप मस्त. तर उद्या मी दिवाळीला नक्की लावणार आणि याच्यामध्ये तुम्हाला दाखवणार. मी करणार नव्हती दिवाळी, जसं तुम्हाला सांगितलं बाबांच्यामुळे यावर्षी आम्ही करणार नव्हतो, पण तिने इतकं छान गिफ्ट पाठवलं त्यामुळे याच्यामध्ये नक्की मी तिच्यासाठी आवडीसाठी तरी हे नक्की उद्या लावणार आणि छान तिला पण दाखवणार गेलं म्हणून. आणि खरंच खूप धन्यवाद मनापासून तुझे गिफ्ट पाठवल्याबद्दल. कारण का कसं असतं ना, कोणाला द्यायसाठी चांगली वस्तू द्यायसाठी खूप मोठं मन पाहिजे असते. आणि हेवी आहे, महाग आहे की स्वस्त नाही आहे, दोन्ही गोष्टी खूप माझ्यासाठी महाग आहे आणि खूप अमूल्य आहे, त्याची किंमत नाही आहे एवढ्या. कारण काय लोक म्हणजे त्यांची कंडिशन असून सुद्धा ते तुम्हाला तसे वस्तू देतात किंवा कपडे देतात, पण ज्यांची कंडिशन मिडल क्लास असून सुद्धा एवढ्या वस्तू चांगल्या देतात त्याच्यासाठी खूप मोठं मन पाहिजे. जे इतरांना एवढं देतात तर घरच्या लोकांना किती रिस्पेक्ट आणि घरच्या लोकांसाठी किती चांगल्या थॉट ठेवत असेल, देत असेल. तर खरंच दुसऱ्यांसाठी करायला खूप मोठं मन पाहिजे. कारण का आपण आपल्यासाठी 1,000-2,000 साडी घेतो आणि दुसऱ्याला द्यायच्यावर 200-300-400 याच्यावर आपलं डोकंही चालत नाही आणि आपण विचारही करत नाही. तर दुसऱ्यांना देण्यासाठी ना खूप मोठं मन, जसे मी कोणालाही घेते ना तर मी अशी वस्तू घेते जेणेकरून त्याच्या यूजमध्ये आली पाहिजे किंवा त्याला पाहिल्याबरोबर आवडली पाहिजे. हां कलर कॉम्बिनेशनमध्ये फरक पडू शकतो, जमजा मी कोणाला घेतली त्याला तो कलर नाही आवडू शकत पोत, पण मी अशी कधीच कोणाला घेणार नाही जेणेकरून तो त्याला आवडणार नाही अशी वस्तू मी कधीच घेत नाही. माझा प्रयत्न असते समोरच्याला आवडली पाहिजे, द्यायची म्हणून द्यायची आणि घ्यायची म्हणून घ्यायची असं नसतं. पाठवले आणि 2-3 हे गिफ्ट इतके सुंदर, मी म्हणून कोणाला ॲड्रेस देत नाही आणि तिला ॲड्रेस तिने जर आता मागितला असता तर मी तिला दिलासुद्धा नसता ॲड्रेस. पण खरंच मनापासून तुझे खूप धन्यवाद. रक्ताच्या नातेही ना इतका विचार करत नाही कोणाला काही देताना जेवढे तू मला गिफ्ट देताना बारकाईने कधीही विचार करते. आणि मी ते आवर्जून जसं तू मागे मला नेकलेस पाठवले होते ते पण मी खूप नेहमी घालते आणि नेहमी ते नेकलेस घातला म्हणजे मला आठवण येते. आणि मी खोटी नाही सांगत, जेव्हा हे मी बघितलं ना गिफ्ट तर मला खूप मनापासून भरून आलं. कारण का आपले जवळचे लोक इतका विचार करत नाही आपल्या छोट्या छोट्या गोष्टींचा, देतानी काय आवडेल नाही आवडेल म्हणून, द्यायची म्हणून द्यायची देतात असे, पण तू खूप खरंच मनापासून विचार केला आणि मला खूप खूप म्हणजे खूप आवडलं. तर आजची धनतेरस माझी तुमच्या दोन व्यक्तीमुळे खूप छान झाली आणि खरंच मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद. आणि आपल्या माणसाला धन्यवाद नसतं करत, पण खरंच जवळची जे म्हणतो ना आपण कधी कधी रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेली नाती ही खूप जवळून ओळखतात आपल्याला, तशातलीच तू आहे माझी एक खूप जवळची मैत्रीण म्हण काही म्हण. मी ज्याची तुझ्याशी सगळं शेअर करते, तू माझ्याशी करते, मी तुझ्याशी करते. तर खरंच मनापासून तुझे धन्यवाद. तू आतापर्यंत जेवढ्याही वस्तू मला पाठवल्या आणि खरंच तुझी चॉईस खरंच खूप भारी आहे आणि मग तू मला काय आवडू शकतं हे तुला परफेक्ट माहीत राहतं. आणि मनापासून तुझे खरंच पुन्हा एकदा धन्यवाद. जवळची माणसे जेवढी जवळून ओळखत नाही ना आपल्याला काय आवडतं तेवढी तू मला एवढ्या दूर राहते तरी ओळखते, त्यामुळे खरंच तुझे मनापासून धन्यवाद. आणि खूप चांगलं वाटलं, मी जसं सांगितलं जसं मी गिफ्ट बघितलं माझं खरंच मन भरून आलं.
कारण का कसं असतं ना, एवढा विचार करणारे खूप कमी लोक असतात. मी जसं तुला म्हटलं, रक्ताच्या नात्यापेक्षाही कधी कधी मानलेली नाती ही खूप जवळची असतात. आणि तशीच तू आहे, आणि आपण आपली मैत्रीण नेहमी अशीच राहणार. आणि तू एवढी मोठी युट्यूबर असून तुझ्यामध्ये ॲटिट्यूड घमंड बिलकुल नाही आहे. आणि जसं माझ्या घरचे पण तुझे भरपूर व्हिडिओ बघतात, आणि त्यांना तुझे थॉट, तुझं बोलणं तर मला पहिलेपासूनच खूप आवडते. आणि आपली मैत्री नेहमी अशीच राहो. आणि याच्यानंतर मला गिफ्ट खरंच पाठवू नको, तुझे मनापासून खूप आभार आहे. असं दाखवण्यासाठी कोणचीच गोष्ट करत नाही, शो तुला आवडत नाही म्हणून मी तुझं नाव पण नाही घेतलं, आणि मलाही आवडत नाही कोणाच्या चांगुलपणाचा फायदा घेणं, ते मलाही आवडत नाही म्हणून मी तुझं नाव याच्यात शो केला नाही. खरंच मनापासून ज्याला ओळखलं असेल त्यांनी ओळखलं असेल, आणि धन्यवाद. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि माझी धनतेरस खरंच मी काहीच नव्हती करत, तुझ्यामुळे आज थोडासा उत्साह आला, नाहीतर मला सकाळपासून कालपासून जसं बाबांची आठवण असं थोडं घरात आपलं असतंच ना, यावर्षी आम्ही कोणी दिवाळी करणार नव्हतो, पण तुझ्यामुळे नक्कीच मी याचा उपयोग उद्या नक्की करेल. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय भीम, जय शिवराय, आणि बाय बाय.